My name is Pathan Zip Khan, Assistant Professor of Science of Pharmacy from Dhaka. So, in this pharmaceutical chemistry 2 practical, so we are performing the experiment 12. So, in experiment 12, the aim of this instrument to identify the given organic drug or compound, that is a D9, by systematic qualitative analysis. Analysis करें चाहे अपन लोग त्यागने preliminary test अच्छा रहे, त्यागने तो अपन पास होते हो त्यागने melting point या boiling point, melting point ऐसा तो solid compound. बॉइलिंग पॉइंट असेल तर लिक्विड कंपाउंड त्यानंतर मग त्याचे एलिमेंट रिएक्शन केस असतात नायट्रोजन प्रेझेंट आहे की नाही सल्फर त्यामध्ये प्रेझेंट आहे की नाही त्यानंतर हॅलोजन त्यामध्ये प्रेझेंट आहे ते बघण्यासाठी आपण एलिमेंट रिएक्शन टेस्ट करतो त्यानंतर फंक्शनल ग्रुप टेस्ट ते एक प्रेझेंट आहे असते त्या कंपाऊंडची त्यानंतर तो कंपाऊंड प्रेझेंट आहे का हे कन्फर्म करण्यासाठी आपण कन्फर्मेटरी टेस्ट घेतो सो लेट्स स्टार्ट थँक यू सो दिस इज द एक्सपेरिमेंट नंबर 12 In that experiment, we are follow the this general concept structure, that is identification of drug, conformity test, so preliminary test, physicochemical test, group analysis, element detections, conformity test, and lastly we will find the identification of drug. त्यामध्ये आपण सगळ्यात पहिले preliminary test complete केलेली आहे. त्यामध्ये preliminary test मध्ये त्याचा कलर जो आहे केमिकलचा पेल येलोश कलर आहे म्हणजे बेसिक कंपाउंड असू शकतो. ओडर अलमॉन्ड लाईक स्मेल इज देअर सो बेसिक इज नेचर. सॉलिबिलिटी आपण पाहू शकतो तर इन सॉलिबल. त्यानंतर कोल्ड ऑर हॉट सोल्युशन टेस्ट विथ लिटमस मध्ये आपण पाहू शकतो. रेड कलर चेंजेस मीन्स न्यूट्रल इज कंपाउंड. रेड कलर चेंजेस झाला नाही किंवा ब्लू कलर हा चेंजेस झाला नाही म्हणजे न्यूट्रल कंपाउंड असू शकतो. त्यानंतर इफ ऍसिडिक, जर ऍसिडिक असेल तर ऍसिडिक नाही आहे म्हणून याच्यामध्ये नो चेंजेस आपल्याला दिसत आहे. त्यानंतर ऍक्शन ऑफ हॉट कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 हायड्रोजन सल्फेट सोबत याची टेस्ट घेतलेली आहे. ते इफरवेसन्स आलेलं आहे म्हणजे नायट्रोबेन्झिन हा कंपाऊंड असू शकतो. त्यानंतर ऍक्शन ऑफ Na2CO3 त्यानंतर इफरवेसन्स त्यामध्ये आलेले म्हणजे ऍसिडिक कंपाऊंड हा असू शकतो. त्यानंतर ऍक्शन ऑफ KMnO4 डिकलरायझेशन झालेलं आहे म्हणजे अनसॅच्युरेटेड कंपाऊंड असू शकतो. त्यानंतर ऍक्शन ऑफ FeCl3 फेरिक क्लोराईड सोल्युशन सोबत रेड टू ब्राउन कलर PPT अपेड झाली म्हणजे अनसॅच्युरेटेड कंपाऊंड असणार आहे. हीटिंग ने ड्राय टेस्ट ट्यूब तो ऑन द बेस न्यूट्रल. नेक्स्ट इज अ डिटर्मिनेशन ऑफ फिजिकल कॉन्स्टंट. त्यामध्ये आपण मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट जेव्हा बघतो त्यामध्ये 209 डिग्री सेल्सिअस हा याचा मेल्टिंग पॉईंट आलेला आहे. डिटर्मिनेशन ऑफ एलिमेंट लॅसिंगन टेस्ट हे आपण परफॉर्म करणार आहोत. सो नेक्स्ट इज वी आर परफॉर्मिंग द एलिमेंट डिटेक्शन टेस्ट, दॅट इज लॅसिंगन टेस्ट. त्यामध्ये आपण काय करतो, त्यामध्ये एक ट्यूब घेतलेली आपण, ट्यूब मध्ये आपण काय करतो त्यामध्ये सोडियम मेटल ऍड करणार आणि सोडियम मेटल आपण ऍड केल्यानंतर यामध्ये आपला जो कंपाऊंड आहे नायट्रोजन जो अननोन कंपाऊंड आहे तो आपण त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे. त्याला आपण हीट करू. ही थाईस ट्यूब आहे, त्याला आपण थाईस ट्यूब म्हणतो. याचा जो बॉटमचा जो कलर आहे जोपर्यंत ब्राऊन होते म्हणजे तो चांगल्या प्रकारे हीट होते तोपर्यंत आपल्याला त्याला हीट करायचं आहे. आपण पाहू शकतो तो ब्राऊन कलर झालेला आहे त्याचा बॉटम. हा कंपाऊंड आपण ट्रॅक्युरेट केलेला आहे जो कंपाऊंड आपण हिट केला होता सोडियम बटर सोबत. त्याला ट्रॅक्युरेट केल्यानंतर आपल्याला काय करायचंय त्याला फिल्टर करायचंय विथ द हेल्प ऑफ फिल्टर पेपर. हा कंपाऊंड आपण पाहतोय का फिल्टर होते. फिल्टर केल्यानंतर वी विल गो टू द टेस्ट फॉर नायट्रोजन, टेस्ट फॉर सल्फर अँड टेस्ट फॉर हॅलोजन. सो नाऊ वी आर प्रोसीड टू अदर टेस्ट फॉर नायट्रोजन. नायट्रोजन टेस्ट मध्ये आपल्याला काय करायचंय, सगळ्यात पहिले हा जो फिल्टर आहे जो फिल्टर केला होता आपण त्यामध्ये ऍड करूया. हा फिल्टर त्यामध्ये ऍड केलेला आहे. त्यामध्ये आपण FeSO4 म्हणजे फेरस सल्फेट ऍड करत आहे. फेरस सल्फेट आपल्याला दिसत आहे हा केमिकल यामध्ये आपण ऍड करत आहे. आपण पाहू शकतो त्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे. त्याला आपण हीट करूया. हीट करून थोडंसं बॉईल करायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला सल्फ्युरिक ऍसिड ऍड करता येईल. हे आपण पाहू शकतो का हा बॉईल होत आहे. हीट टू बॉईल
सल्फ्रिक ऍसिड ऍड केल्यानंतर याच्यामध्ये ग्रीनिश कलर आला पाहिजे. हा बॉईल झालेला आहे, यानंतर आपण यामध्ये सल्फ्रिक ऍसिड ऍड करूया. स्टॉप. यामध्ये आपण सल्फ्रिक ऍसिड ऍड करत आहे. आपण पाहू शकतो सल्फ्रिक ऍसिड ऍड केलेलं आहे यामध्ये. आता सल्फ्युरिक ऍसिड ऍड केल्यानंतर आपण पाहू शकतो की याचा कलर जो आहे तो ग्रीनिश झालेला आहे. याचा कलर आपल्याला ग्रीनिश दिसत आहे, म्हणजे इट शोज द प्रेझेन्स ऑफ द नायट्रोजन. वी हॅव परफॉर्म द डिटर्मिनेशन ऑफ एलिमेंट डिटेक्शन टेस्ट. त्यामध्ये आपण पाहू शकतो की टेस्ट फॉर नायट्रोजन, त्यामध्ये आपण जी टेस्ट परफॉर्म केली होती त्यामध्ये ग्रीन कलर अपीयर झालेला आहे, म्हणजे नायट्रोजन प्रेझेंट आहे. टेस्ट फॉर सल्फर, यामध्ये सल्फरमध्ये काही चेंजेस झालेले नव्हते त्या केमिकलमध्ये, म्हणजे त्याचा सल्फर इज ऑब्सेंट. अँड टेस्ट फॉर हॅलोजन, सो इट इज ऑल्सो ऑब्सेंट फॉर दिस केमिकल. मीन्स वॉट द कंक्लुजन ऑफ दिस एलिमेंट डिटेक्शन टेस्ट, द गिवन ऑर्गॅनिक ड्रग ऑर कंपाऊंड फाउंड टू कंटेन नायट्रोजन एलिमेंट्स. त्यानंतर आपण डिटर्मिनेशन ऑफ फंक्शनल ग्रुप टेस्ट करूया. सो इन द फंक्शनल डिटेक्शन ग्रुप, यामध्ये आपण काय करतोय, नायट्रो ऍसिड टेस्ट परफॉर्म करतोय. त्यामध्ये आपण कंपाऊंड घेतलेला आहे, त्यामध्ये आपण ऍसिड ऍड जेव्हा करतोय, H2SO4 जेव्हा ऍड करतोय, त्यामध्ये आपण पाहू शकतो ऑरेंज कलर हा अपीयर झालेला आहे. ऑरेंज कलर हा अपीयर झालेला आहे म्हणजे नायट्रो ग्रुप इज प्रेझेंट फॉर दिस. सो वी हॅव परफॉर्म द डिटर्मिनेशन ऑफ फंक्शनल ग्रुप टेस्ट. त्यामध्ये नायट्रो ऍसिड टेस्ट आपण परफॉर्म केली होती. आपल्या कंपाऊंडमध्ये आपण ऍसिडिक कंपाऊंड ऍड केला होता, H2SO4 ऍड केला होता. तर ऑरेंज डायस्ट पफ कलर अपेयर झाला, म्हणजे नायट्रो ग्रुप इज प्रेझेंट. द कंक्लुजन ऑफ दिस फंक्शनल ग्रुप टेस्ट, द गिवन ऑर्गॅनिक ड्रग कंपाऊंड फाउंड टू कंटेन नायट्रो ॲज अ फंक्शनल ग्रुप. सो रिझल्ट फ्रॉम दिस, द गिवन ऑर्गॅनिक ड्रग ऑर कंपाऊंड वॉज हॅव्हिंग द मेल्टिंग पॉईंट 209 डिग्री सेल्सियस लिमिट्स अँड नायट्रो फंक्शनल ग्रुप इज प्रेझेंट. देअर विथ द रेफरन्स टू लिटरेचर, द ऑर्गॅनिक ड्रग कंपाऊंड मे बी नायट्रोबेन्झिन. तर यासाठी आपण कन्फर्मेटरी टेस्ट करणार आहे. कन्फर्मेटरी टेस्ट आपण परफॉर्म करूया. आपण पाहू शकतो कन्फर्मेटरी टेस्टमध्ये लिक्विड नायट्रोबेन्झिन हा प्रेझेंट आलेला आहे, कारण याचा जो कलर आहे तो ऑरेंज पफ कलर हा अपेयर झालेला आहे. मीन्स व्हॉट, द गिवन ऑर्गॅनिक अननोन ड्रग कंपाऊंड इज अ नायट्रोबेन्झिन. सो आफ्टर द कन्फर्मेटरी टेस्ट वी हॅव फाउंड दॅट द गिवन ऑर अननोन ड्रग कंपाऊंड इज अ नायट्रोबेन्झिन. स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता, जो बेन्झिन रिंग आहे त्याच्यावरती NO2 हा अटॅच झालेला आहे, म्हणजे नायट्रोजन जो प्रेझेंट होता एलिमेंट त्याच्यामध्ये अटॅच झालेला आहे. आणि बेन्झिन रिंग म्हणजे मीन्स व्हॉट, नायट्रोबेन्झिन. सो दीज आर द असाइनमेंट क्वेश्चन्स, असाइनमेंट 12 यासाठी हे क्वेश्चन्स आहे. तर 4 क्वेश्चन तुम्हाला दिसत आहे, त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन जो आहे, गिव इंडस्ट्रियल युजेस ऑर फार्मास्युटिकल युजेस मेडिसिनल युजेस ऑफ द कंपाऊंड आयडेंटिफाय, जो नायट्रोबेन्झिन आहे त्याचे युजेस सांगायचे तुम्हाला. सेकंड इज अ गिव नेम ऑफ टू ऑफिशियल ऑर मार्केटेड प्रिपरेशन्स ऑफ द आयडेंटिफाइड कंपाऊंड. नेम अ मॅन्युफॅक्चरिंग कंपनी मॅन्युफॅक्चर द आयडेंटिफाईड प्रोडक्ट, जो नायट्रोबेन्झिन आहे. नेम अ कंपाऊंड हॅव्हिंग द सेम कॅटेगरी युजेस एज दॅट ऑफ कंपाऊंड आयडेंटिफाईड, म्हणजे नायट्रोबेन्झिनचे तुम्हाला हे युजेस सांगायचे. ठीक आहे, सो दीज आर द 4 क्वेश्चन. तर त्यापैकी तुम्हाला 3 सॉल्व्ह करायचे आहे. फार्मास्युटिकल केमिस्ट्री 2 ऑफ द डी फॉर्म सेकंड इयर. तर यामध्ये आपण जी टेस्ट परफॉर्म केली होती टू आयडेंटिफाय द गिवन ऑर्गॅनिक ड्रग ऑर कंपाऊंड दॅट इज अ D9 बाय सिस्टमॅटिक क्वालिटी अनालिसिस, त्यामध्ये अनोन जो कंपाऊंड घेतला होता त्यावर आपण टेस्ट परफॉर्म केली होती. तर सगळ्यात पहिली जी टेस्ट केली होती प्रिलिमिनरी टेस्ट, त्यामध्ये हा कंपाऊंड ॲरोमॅटिक आलेला आहे, अनसॅच्युरेटेड आलेला आहे, नायट्रोजन न्यूट्रल कंपाऊंड हा दिसतोय आपल्याला. त्यानंतर मेल्टिंग पॉईंटमध्ये जसे फिजिकल कॉन्स्टंटमध्ये मेल्टिंग पॉईंटमध्ये 209 डिग्री सेल्सियस हा टेम्परेचर आलेला आहे. त्यानंतर एलिमेंट डिटेक्शन टेस्ट मध्ये नायट्रोजन प्रेझेंट आलेला आहे आणि सल्फर आणि हॅलोजन इज ऑब्सेंट. त्यानंतर फंक्शनल ग्रुप टेस्ट मध्ये नायट्रो ऍसिड टेस्ट आपण परफॉर्म केली होती, तर त्यामध्ये नायट्रोजन ग्रुप हा प्रेझेंट आलेला आहे. मीन्स व्हॉट, द गिवन ऑर्गॅनिक ड्रग कंपाऊंड इज नायट्रोबेन्झिन. पण यासाठी आपण कन्फर्मेटरी टेस्ट पण घेतलेली आहे, कन्फर्मेटरी टेस्ट मध्ये नायट्रोबेन्झिन हा कन्फर्म झालेला आहे. मीन्स व्हॉट, द गिवन ऑर्गॅनिक ड्रग कंपाऊंड ऑर अननोन कंपाऊंड इज अ नायट्रोबेन्झिन. थँक्यू.